हॅलो मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण वर्ग संख्या आणि त्यांचे गुणधर्म ह्या विषयी शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये आपण ह्यांची काही उदाहरणं बघू. या संख्यांच्या वर्गात शून्यची संख्या किती असेल? तुम्ही इथे व्हिडिओला थांबवून उत्तराचा विचार करू शकता. तुमचा शून्याची संख्या ओळखण्यात गोंधळ होतोय का? चला आपण मिळून शोधूया. 50 या संख्येत 1 शून्य आहे आणि 100 या संख्येत 2 शून्य आहेत. वर्गाच्या शेवटी शून्यची संख्या दुप्पट असेल, म्हणजेच ह्यांची संख्या नेहमी समसंख्याच असेल. त्यामुळे 50 वर्गात 2 शून्य असतील आणि 100 वर्गात 4 शून्य असतील. आहे ना सोपे? जर मी सांगितलं की तुम्हाला खालील संख्यांपैकी पूर्ण वर्ग संख्या शोधायच्या आहेत, तर तुम्ही त्या कशा शोधाल? तुम्ही इथे व्हिडिओ थांबवून उत्तराचा विचार करू शकता. चला तर एकत्र मिळून ह्याचे उत्तर शोधूया. इथे सर्वात आधी आपल्याला दिसेल की दिल्या गेलेल्या संख्यांमध्ये किती संख्यांच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्या संख्यांच्या एकक स्थानी या संख्यांपैकी कोणतीही एक संख्या असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. त्यामुळे 53, 62 आणि 67 या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाहीत. आता आपल्याकडे उरले आहेत 50, 51 आणि 64. तुम्ही उरलेल्या संख्यांपैकी एखाद्या संख्येला वर्ग संख्याच्या गुणधर्माच्या आधारे ओळखू शकता का? बरोबर. पूर्ण वर्ग असण्यासाठी कोणत्याही संख्येच्या शेवटी शून्याची संख्या सम असली पाहिजे, परंतु इथे 50 मध्ये केवळ एकच शून्य आहे, त्यामुळे ही संख्या देखील पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. चला आता ह्या दोन उरलेल्या संख्यांना पडताळून पाहू. दोन्ही संख्यांना आपण अवयव पाडून अशा प्रकारे लिहू शकतो. इथे आपण पाहू शकतो की आपण केवळ 64 संख्येच्या वर्गाच्या रूपात लिहू शकतो, त्यामुळे 64 एक पूर्ण वर्ग संख्या आहे. हे प्रश्न तुमच्या अभ्यासासाठी दिले गेलेले आहेत. इथे व्हिडिओ थांबून तुम्ही उत्तराबद्दल विचार करू शकता. ह्या प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग संख्या आणि त्यांच्या गुणधर्माशी संबंधित उदाहरणं पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्यांच्याशी संबंधित गैरसमज आणि सामान्य चुकांबद्दल जाणून घेऊ. धन्यवाद.